हाय नमस्कार मित्रांनो, तर मी बसलो पाहुणाच खाटावर, ससाबे हाय माझ्यापाशी बसलाय. गावात आणले सशाला, गावात टाकलंय खायला. तर म्हणलं आता एक हिडिओ बनवा, तर तुम्हाला आपला ससा दाखवतो. बघितला बी असला का नाही हिडिओमध्ये तुम्ही? तर हो इथं आहे माझ्यापाशी. हो ससा आहे, पोराने रंगवलं आहे, खेळतोय माझ्यापाशीच. तर आम्ही पाळलाय ससा, बघा कसा आहे. ह्याला आम्ही हराळी आणतो दररोज, खायला आणतो, खातो निवांत बसतो. असा मोकळा सोडला तरी सुद्धा ती पळून जात नाही, काही नाही, त्याला सवय लागली आहे. तर असं भेत नाही, काय नाही. आम्ही त्याला पहिल्यांदा दूध ठेवायचो, दूध प्यायचा, परत हराळी आणायचो, गावात ठेवायचो, काय बी खातो होता. हे काय अडचण नव्हती. आता बारका होता, आता वाढला होता, आता मोठा झालाय. तर बघा देवा ती कसा हराळी खातोय. देवा त्याला घरट बनवले आम्ही. तर ती बघा आता घरात कसं बसतोय, तुम्हाला दाखवतो. अहो भाई, हे जे घर आहे भयान आमच्या तयार केलंय. हो का? तर ते आत घरात जाऊन बसतोय का? आत्या ते डोबा तेव्हा त्यात आत शिरून झोपतो त्यात निवांत. आणि खाऊ वाटलं त्याला काय खायला, तर ती बाहेर येतो संध्याकाळचं ह्या घरात जाऊन झोपतो. त्याला एक दुधाचं कॅन आणलं होतं, फुटकं ते केंडाचं कापून तयार केलं आहे आम्ही. हे असं आहे बा. तर म्हणलं तुम्हाला दावा हिडिओमध्ये ससा काय तेव्हा गेला आता आत बसला. आता बघतोय डोकून बघ तेव्हा एक नंबर त्याला घर आहे भयान आमच्या पाळायचं असं बरोबर. ती हे आपलं तसला ह्याचा ससा आहे हो, रानटी ससा ना मग, तसला पाळीव ससा असतो तसला आहे. पोराने त्याला लय माया लावली, त्याला बघा तेव्हा ती कसा आत घर आहे तेव्हा ती बघतोय. आत ये बाहेर तेव्हा कसं बघतोय ये. हो आला बघा, हे अशी सिस्टीम आहे त्याची. आत बसतो, परत येतो, खेळतो, अजून आत जातो. बघा तेव्हा आत जातोय बा, तेव्हा गेला. हे त्याचं घर आहे मित्रांना, असं घर केलं आहे पोराने, त्याला लय माया लावली. तेव्हा कसं बघतोय खायला, तेव्हा हराळी आणून ठेवली, हे तर परत भाकरी ठेवली, खातो निवांत झोपतो. तेव्हा कर भया तेव्हा चल चल ये. तर मित्रांनो ससा लय भारी आहे बरं का, मांजरांना बी सवय लय भारी आमच्या. पर काय करते ती, मांजर एखाद्या वेळेस कोंबड्याची पिलीच खाते. मग मांजर काय आपली एकच आम्ही ठेवतो आहे, आता बाकीची देऊन टाकली दुसऱ्यांना. आणि ससा आपला एक आहे बघा, आणि छोटू दादा एक आहे. तर दुसरे घालू तो माळाला आम्हाला, असं ती उन्हातच बसायचं. त्याला भाकरी नव्हती, काय नव्हती. मग आम्ही काय केलं, बाजारला गेलो होतो. बाजार नेताना भजी जिलेबी आणली होती पोरासनी. मग ससा ती काय ती कुत्रं रस्त म्हणजे माळाला असं उन्हात बसल्या. तर मी दोन चार रेळा बघितलो होतं, मग मला ते दिसलं कुत्रं. मग त्याला भजी आणलेलं होतं येताना. मग ते भजी ठेवलं त्या कुत्र्याला खायला, त्याने लगेच भजी जिलेबी खाल्ली. मग त्या कुत्र्याला काय मग हे कळलं करून आमच्या मागं पळत आलं. मग आम्ही त्याला गाडीवर बसवलं आणि घरी आणलं. दोन चार दिवस सांभाळलं आणि आमच्या इथल्या शेजाऱ्याला पाळाय दिलं आहे. तर ती कुत्रं त्याचं म्हणजे ही जाईव त्याचा आत्माचा म्हणजे दुवा लागतो म्हणून आपलं म्हणलं उन्हात जिथं तर बसायचं. बारखंच होतं, पर ती उन्हात असायचं. त्याला तर माळाला काय खायला नाही, पाणी नाही, काय नाही. मग म्हणलं आपलं त्याचा आशीर्वाद लागेल आपणाला बी. मग पाळा आणलं आपलं, कोणी नाही पाळलं तर आपण पाळायचं असं मी हेतून आणलं होतं. मग ते आमच्या शेजारचा अमोल आहे, त्याला अमोलला दिलं आहे. ती म्हणलं मी पाळतो, तर पाळ म्हणलं. मग आपला एक छोटू दादा फक्त आता आहे, आणि मंजू एक आहे. आणि मंजू तर तुम्ही बघितलीच. हो काही ससा बघा, ही एक ससा एक आहे आपल्याकडं. आणि कबूतर काय दिसलं काय नाही. हो कसं बसला आहे याची लय आयश आहे ससेची. भया आम्ही ह्याचं नाव बाह्या ठेवलेलं आहे मित्रांनो. तर बघा कसा बसतोय, खातोय, आत जातोय. तेव्हा
घरात शिरते ते त्याचे घर आहे बारक्यास. तर ह्याला ह्या म्हणजे ह्या साश्याला आमच्या आम्ही एक तसली जाळी बनवायला लावली आहे मिस्त्रीला. तर ती जाळी एक बनवून आणली ना, मग त्याला मस्तपैकी घरटवतो आहे पाऊस बाऊस किंवा उन्हाचं ही त्याला ताप होणार नाही असं मापाचं आम्ही त्याला घरटं बनवलं आहे लोखंडी. मग ती जाळी आणायची आणि मग त्यात सोडायचा, मग ही बसतो निवांत त्यात आणि त्याला कसंच भ्याबी नाही. तर बघा मित्रांनो कसा आहे ससा आपला. हो हॅलो. तर मित्रांनो आपला ससा कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि आता ठेवतो, बाय.